मंडळी, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आता आपलं ॲप प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर तुम्ही डाउनलोड करू शकता. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या अकॅडमी नावाचं ॲप आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिकडे अनेक कोर्सेस, नोट्स, मोफत टेस्ट सिरीज आणि बरंच काही अवेलेबल आहे. त्यामुळे लवकर ॲप डाउनलोड करा. मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की मॅम, बाहेर असलं की आम्हाला इंग्लिश बोलायला ऑकवर्ड वाटतं, भीती वाटते की कोणी आमची तरी मज्जा उडेल जर आम्ही चुकलो इंग्लिश बोलताना तर, किंवा मॅम आम्ही जास्त वेळ तर घरीच असतो तर आमची इंग्लिश प्रॅक्टिस होत नाही आणि घरात कसं बोलायचं हेच आम्हाला कळत नाही आहे. घरात आम्ही कम्फर्टेबल तर असतो, चुकलो तरी चालेल, कोणी मज्जा तर उडवणार नाही, पण बाहेर असताना इंग्लिश बोलायला जरासं टेन्शन येतं. बस एवढंच म्हणणं आहे ना तुमचं, तर टेन्शन का घेत आहे फ्रेंड्स? मी आली आहे ना तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन. आज आपण बघणार आहोत इंग्लिश सेंटेन्सेस विच वी कॅन यूज ॲट होम, म्हणजे घरी बोलता येतील अशी इंग्लिश सेंटेन्सेस आज आपण बघणार आहोत. ऑल राईट, नमस्कार मंडळी. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते, जिथे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. चॅनलला लवकर सबस्क्राईब करा, कारण असे बरेच टॉपिक्स मी कवर करत असते. आणि आता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आधी मी मराठी वाक्य म्हणणार आहे आणि मग त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ सांगणार आहे. ठीक आहे, लेट्स बिगिन. तू लाईट बंद करशील का? कॅन यू टर्न द लाईट ऑफ? कॅन यू टर्न द लाईट ऑफ? तू लाईट चालू करशील का? कॅन यू स्विच ऑन द लाईट? कॅन यू स्विच ऑन द लाईट? टी व्ही चालू कर, स्विच ऑन द टी व्ही. टी व्ही चालू कर, स्विच ऑन द टी व्ही. टी व्हीवर काही चांगलं आहे का? इज देअर एनिथिंग गुड ऑन टी व्ही? इज देअर एनिथिंग गुड ऑन टी व्ही? तू मला रिमोट पास करशील का? कुड यू प्लीज पास मी द रिमोट? कुड यू प्लीज पास मी द रिमोट? फ्रेंड्स, अजून वाक्य तर आपल्याला बघायचेच आहेत, पण आता मी क्विकली तुम्हाला मराठीत एक सेंटेन्स देते आणि तुम्ही मला त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन करून कमेंट सेक्शनमध्ये आन्सर सांगा. ठीक आहे, सेंटेन्स आहे, जे बोलायचं आहे ते बोल. ओके, जे बोलायचं आहे ते बोल, याला तुम्ही इंग्लिशमध्ये काय बोलणार हे मला कमेंट करून सांगा. मला वाचायला आवडेल की तुम्ही उत्तर बरोबर देताय का चुकीचं देताय. ठीक आहे, जे बोलायचं आहे ते बोल, पटपट ट्रान्सलेट करून मला कमेंट करून सांगा. ऑल राईट, पुढचं वाक्य आपण बघूया. आवाज कमी करा, टर्न द व्हॉल्यूम डाऊन ऑर लोअर द व्हॉल्यूम. स्टार प्रवाह लाव, कुठलं तरी चॅनल लावायला सांगायचं आहे, किंवा सोनी लाव, स्टार प्रवाह लाव. ट्यून इन टू स्टार प्रवाह, ट्यून इन टू स्टार प्रवाह. किंवा तुम्हाला एफ एम लाव असं म्हणायचं असेल, 93.5 FM लाव, तर ट्यून इन टू 93.5 FM. चॅनल नंबर 128 लाव असं पण आपण म्हणतो घरी बसल्या बसल्या. इंग्लिशमध्ये म्हणा ट्यून इन टू चॅनल 128, ट्यून इन टू चॅनल 128. तो दिवसभर टी व्हीज बघत असतो, ही इज एंगेज्ड ऑन टी व्ही थ्रू आउट द डे. ही इज एंगेज्ड ऑन टी व्ही थ्रू आउट द डे. आणि फ्रेंड्स, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकर लाईक करायला विसरू नका. बघूया पुढचं सेंटेन्स. तुझे डोळे खराब करून घेऊ नको, डोंट डॅमेज युअर आईज. डोंट डॅमेज युअर आईज. मला ही मालिका बघायला खूप आवडते, आय लव्ह टू वॉच दिस सिरियल. आय लव्ह टू वॉच दिस सिरियल. न्यूज चॅनल लाव, ट्यून इन टू सम न्यूज चॅनल. Tune in to some news channel. आज नाश्त्यासाठी काय बनवलं आहे? What's for breakfast today? What's for breakfast today? जरा संभाळून, भांडं खूप गरम आहे. Careful, the pot is too hot. Careful, the pot is too hot. आज रात्री काय बनवणार आहे? What's cooking tonight? What's cooking tonight? तुला आणखी काही खायला आवडेल का? Would you like to eat some more? Would you like to eat some more? जेवताना तोंड बंद ठेव, shut the mouth while eating, किंवा shut your mouth while eating. आणखी थोडं खा, take few more bites. Take few more bites. कोणाला चहा किंवा कॉफी घ्यायचं आहे का? Would anyone like a tea or a coffee? Would anyone like a tea or a coffee? अलमारी उघड किंवा कपाट उघड, open the closet. Open the closet. दरवाजा किंचित उघडा ठेव, keep the door slightly open. Keep the door slightly open. अलमारीत कपडे ठेव, put the clothes in the closet. Put the clothes in the closet. कपडे व्यवस्थित ठेव, पसारा करू नको.
keep the clothes properly, don't mess up. Keep the clothes properly, don't mess up. अलमारीतून कपडे काढ. Take the clothes out of the closet. Take the clothes out of the closet. मी माझा फोटो या भिंतीवर लावणार आहे. I will hang my photograph on this wall. I will hang my photograph on this wall. Nail cutter कुठे आहे? Where is the nail cutter? Where is the nail cutter? मला charger सापडत नाहीये. I can't find the charger. I can't find the charger. कपडे उन्हात ठेव. Put the clothes under the sun. Put the clothes under the sun. बाबा आज पांढरा शर्ट घाला. Dad put on the white shirt today. Dad put on the white shirt today. हा टी-शर्ट लगेच काढ. Take off this shirt right away. Take off this shirt right away. केसांना तेल लाव. Apply the oil on the hair. Apply the oil on the hair. माझ्या चेहऱ्यावर खूप पिंपल आलेत. I have got so many pimples on my face. I have got so many pimples on my face. हा पंखा खूप आवाज करतोय. This fan is making too much noise. This fan is making too much noise. पंख्याचा वेग वाढव. Increase the speed of the fan किंवा speed up the fan. पंख्याचा वेग कमी कर. Reduce the speed of the fan. Reduce the speed of the fan. दिवसभर नुसता मोबाईल बघू नकोस. प्रत्येक आईचा डायलॉग असतो हा. Don't just be on the mobile for a whole day. Don't just be on the mobile for the whole day. माझ्या खोलीत खूप पसारा आहे, मला तो आवरू दे. My room is messed up, let me arrange it. My room is messed up, let me arrange it. मला उशीची गरज आहे. I need a pillow. I need a pillow. मी उशीशिवाय झोपूच शकत नाही. I can't sleep without a pillow. I can't sleep without a pillow. पावसामुळे हवामान आनंददायी झालंय. The rain has made the weather pleasant. The rain has made the weather pleasant. देवाला प्रार्थना करूया. Let's pray to the God. Let's pray to the God. उद्यासाठी काही मिठाई बनवायला माझी मदत कर. Help me make some sweets for tomorrow. Help me make some sweets for tomorrow. तू जास्त फळे खाल्ली पाहिजे. You should eat more fruits. You should eat more fruits. आई मला बाहेर खेळायला जायचं आहे. Mom, I want to go to play outside. Mom, I want to go to play outside. तुझ्या आईला विचार की तिने माझं पाकिट पाहिलं आहे का? Ask your mom if she has seen my wallet. Ask your mom if she has seen my wallet. आपल्या भावाशी भांडू नका. Don't fight with your brother. Don't fight with your brother. मी आपल्या सर्वांसाठी पिझ्झा ऑर्डर करू का? Should I order pizza for all of us? Should I order pizza for all of us? Should I order pizza for all of us? तुझ्या बहिणीला विचार की ती आंबे खाईल का? Ask your sister if she would eat mangoes. Ask your sister if she would eat mangoes. राहू दे, मी उद्या ते काम पूर्ण करेन. Let it be, I will complete that work tomorrow. Let it be, I will complete that work tomorrow. तर मंडळी, हे होते काही सेंटेन्सेस विच यू कॅन यूज ॲट होम, घरी वापरले जाणारे वाक्य. ऑल राईट, सो कसा वाटला आपला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचे सेंटेन्सेस फायदेशीर वाटले असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल तर आपला प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे दोन्ही इंस्टाग्राम आयडीवर देखील फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.